कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना एक स्पेशल गिफ्ट पाठवून दिले. माजी महापौर आणि उपमहापौर हे मुनगंटीवारांचं स्पेशल गिफ्ट घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला आले. विशेष म्हणजे बांबूपासून बनवलेल्या गिफ्टमधून पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकूयात. त्यामुळे मुनगंटीवार राज ठाकरेंना हे गिफ्ट देऊन मोदींचं भाषण ऐका असा संदेश तर देऊ पाहत नाहीयेत ना, असा प्रश्न उपस्थित होतो. तर हे गिफ्ट नेमकं काय आणि यातून मोदींचं भाषण कसं ऐकू येतं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय डाफेन. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि आज ते चंद्रपूरमध्ये आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी भाजपचे महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते आलेले आहेत. राजसाहेबांना इथे चंद्रपूर शहरात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं अनिवार्य आहे, आपलं सगळ्यांचे संस्कार आहे भारत देशाचे. आणि अतिथींचं स्वागत करण्यासाठी मी माननीय अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडनं ही भेट वस्तू राजसाहेबांसाठी आणलेली आहे. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बांबू संशोधन केंद्र इथे काढलेले होतं आणि त्याच्या या बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू चंद्रपूर शहरात तयार केलेल्या आहे आणि त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे. आणि हेच एक कला, बांबूंची एक कला ही याच्यामध्ये आहे. ही जसं बटन आपण ऑन करू तर यामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींचं भाषण आपण ऐकू शकतो. भारत माता की, भारत माता की. मुनगंटीवार सध्या चंद्रपुरात नाहीत, मात्र त्यांच्या वतीनं माजी महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. राज ठाकरे यांना भेटतात आणि अनोखी भेट जी आहे ती त्यांना पदाधिकारी जे आहेत ते राज ठाकरे यांना देणार आहेत. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाफ, साम टी व्ही न्यूज, चंद्रपूर.